नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिया मेकअप आणि ब्युटीमध्ये। बऱ्याच स्त्रियांच्या ओठांच्या अवतीभोवतीचा भाग, इथला असा पूर्ण भाग चेहऱ्याच्या इतर भागापेक्षा जास्त काळसर असतो, किंवा काही जणींच्या ओठांभोवतीची, फक्त ओठांभोवतीची पूर्ण त्वचा अतिशय काळसर असते। जसं काही ओठांभोवती असं वर्तुळ आखलं आहे किंवा ओठांभोवती अशी रिंग आहे अशा पद्धतीने दिसतं। काही जणांच्या फक्त ओठांच्या कोपऱ्यावरती, म्हणजे ओठांच्या फक्त कॉर्नर्सला पूर्ण काळसरपणा असतो, तर काही जणांच्या फक्त ओठ आणि हनुवटी इथला जो इथला मधला भाग असतो तिथे काळसरपणा असतो, तर काही जणांच्या फक्त अप्पर लिप्सवरती, इथे म्हणजे नाकाच्या खाली आणि ओठांच्या वरती ह्या भागावरती फक्त काळसरपणा असतो। तर एकूणच यापैकी कुठली जरी कंडिशन असेल तर संपूर्ण चेहऱ्याचा लुक खराब दिसतो, संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य आणि आकर्षण नाहीसं होतं। तर या स्किन कंडिशनला किंवा या सौंदर्य समस्येला किंवा त्वचेच्या या समस्येला मेडिकल टर्ममध्ये मेलॅझ्मा किंवा हायपर पिगमेंटेशन असं नाव आहे। तर कुठल्या कारणामुळे या समस्या उद्भवतात, तर बरीच कारणं आहेत ज्यामुळे मेलॅझ्मा किंवा हायपर पिगमेंटेशनची स्किन कंडिशन उद्भवते। तर त्यापैकी मुख्य जी दोन कारणं आहेत ती पाहूया। मुख्य कारण आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह सन एक्सपोजर, म्हणजे सतत उन्हाचा संपर्क। तुमची चेहऱ्याची त्वचा किंवा चेहरा जर सतत उन्हामध्ये एक्सपोज होत असेल तर मेलॅझ्मा उद्भवतो, हायपर पिगमेंटेशन होतं। का? कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की सूर्याची हानिकारक जी किरणे असतात, अतिनील किरणे, ज्याला आपण UVA आणि UVB रेज म्हणतो, ती त्वचेचं स्किन डार्कनिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजे त्वचा काळसर होण्यासाठी, काळपट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात। तर या UVA आणि UVB रेजपासून त्वचेचं रक्षण होण्यासाठी त्वचा काय करते, जास्त प्रमाणामध्ये मेलॅनिनचं प्रोडक्शन करतं। मेलॅनिन आपल्या सर्वांना माहीत आहे, मेलॅनिन हा जो हे एक पिगमेंट असतं किंवा हा रंगद्रव्य असतो जो आपल्या त्वचेला, केसांना रंग देतो। जर आपल्या अनुवंशिकतेप्रमाणे जर मेलॅनिनचं प्रमाण जर जास्त असेल, खास करून भारतीय लोक उष्णकटिबंधामध्ये येतात त्यामुळे मेलॅनिनचं प्रोडक्शन जास्त असतं, मेलॅनिनचं प्रमाण त्यांच्या त्वचेमध्ये जास्त असतं नैसर्गिकपणेच, आणि त्यामुळे तो त्वचेला आपल्याला त्या प्रकारचा आपल्याला रंग प्रदान करतो मेलॅनिन प्रोडक्शन। तर सतत उन्हात एक्सपोज झाल्यामुळे काय होतं, आपली त्वचा रेग्युलर जे मेलॅनिन पिगमेंट दिलेलं असतो त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्शन करते, मेलॅनिनचं उत्पादन जास्त होतं जास्त उन्हामुळे, उन्हात जर त्वचा एक्सपोज झाली तर। त्यामुळे त्वचेच्या काही भागामध्ये जास्त काळसरपणा येतो, जास्त काळपटपणा येतो चेहऱ्याच्या इतर भागापेक्षा। तर माझ्या थोडंसं ओठांच्या थोडंसं किंचित जास्त नाही, लवकर दिसून येत नाही, फार जर निरखून पाहिलं तर इथे फोरहेडवरती मला थोडंसं आहे आणि इथं ओठांच्या थोडंसं कोपऱ्यावरती आणि वरच्या ओठावरती थोडंसं आहे, बाकी इतर कुठे मला नाही आहे। तर उन्हामुळे, एकतर उन्हात सतत एक्सपोज होत असल्यामुळे मेलॅनिनचं जास्त प्रोडक्शन होतं, त्यामुळे काही ठिकाणी जास्त काळसरपणा येतो, तर काही ठिकाणी जास्त मेलॅनिनचं प्रोडक्शन होतं, ते कसं एक समान होत नाही, काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी होतं, त्यामुळे देखील मेलॅझ्मा, हायपर पिगमेंटेशन किंवा ओठांच्या अवतीभोवतीची त्वचा काळसर होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात। तर यावरती आपण काय करू शकतो, तर यावरती आपण बिलकुल आळा घालू शकतो। तर दररोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी 20 मिनिटे आधी सनस्क्रीनचा वापर, दररोज तुम्ही सनस्क्रीनचा वापर हा करायलाच हवा। तुम्हाला आयुष्यभरासाठी सवय लावून घ्यायची आहे, चांगली सवय लावून घ्यायची आहे की तुम्ही दिवसा घराबाहेर पडण्यापूर्वी, सकाळी, दुपारी, कधीही दिवसाबाहेर घराबाहेर पडण्यापूर्वी 20 मिनिटे आधी चेहऱ्यावरती सनस्क्रीन हे लावायलाच हवं। कुठलाही ऋतू असू द्या, हिवाळा असू द्या, पावसाळा असू द्या, कुठलाही असू द्या, तुम्हाला सनस्क्रीन हे लावायचंच आहे। सनस्क्रीन लावल्याने काय होतं, आपली जी त्वचा असते ती सूर्याच्या अतिनील किरणांपासून प्रोटेक्ट होते। फक्त घराबाहेर पडण्यापूर्वी 20 मिनिटे आधी चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावा, त्याच्यानंतर ते प्रोटेक्ट करेल तुमचं, त्वचा आणि सूर्याच्या अतिनील किरणं याच्यामध्ये एक बॅरियर तयार होतं, एक प्रोटेक्टिव्ह लेअर बनवतं, जेणेकरून तुमच्या त्वचेवरती इफेक्ट होणार नाही सूर्याचा। मला सनस्क्रीनचा वापर हा करायलाच पाहिजे। तुम्ही कितीही घरगुती उपाय करा, म्हणजे मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे, अतिशय अद्भुत आणि अतिशय इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे, पण त्या घरगुती उपायाच्या जोडीबरोबरच तुम्हाला काही दक्षता बाळगावी लागेल, काही पथ्ये पाळावी लागतील। जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर काही पथ्य सांगतात की हे खाऊ नका, ते खाऊ नका, त्याचप्रमाणे तुम्हाला हे पथ्य पाळायचं आहे की तुम्हाला दररोज सनस्क्रीन हे लावायचंच आहे। सनस्क्रीन असं नको व्हायला की आपण घरगुती उपाय करतोय आणि त्याच्यावरती त्यानंतर दररोज पथ्य पाळतच नाही, म्हणजे सनस्क्रीन लावतच नाही, तर काही उपयोग होणार नाही। तुम्ही जो काही उपाय करताय तो अक्षरशः वाया जाईल, त्याचा तुम्हाला 1% देखील बेनिफिट मिळणार नाही।
त्यामुळे त्याचे चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी म्हणजे एकतर तुम्ही ट्रीटमेंट करताय, ट्रीटमेंट करताय पण तुमच्या त्वचेचं रक्षणच करत नाही, प्रोटेक्शनच करत नाही, तर काही उपयोग होणार नाही. त्यामुळे प्लीज प्लीज या घरगुती उपायाच्या जोडीला सनस्क्रीन लावणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे दररोज तुम्ही ट्रीटमेंट करताय आणि ट्रीटमेंटबरोबरच जर तुम्ही पथ्य बाळत असाल, म्हणजे प्रोटेक्शन यूज करत असाल, चेहऱ्यावरती प्रोटेक्ट करत असाल सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं, तर ऑब्व्हियसली म्हणजे अर्थातच तुमचा चेहऱ्यामध्ये जे काही काळसरपण आहे, काळपटपण आहे, तो 100% कमी होईल. अगदी 14 दिवसातच त्याला जवळपास 80% काळसरपणा तुमच्या ओठांच्या अवतीभोवतीचा 80% काळसरपणा कमी होऊन जाईल 14 दिवसांत. तर दुसरं कारण आहे ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. तर बऱ्याच वयात येणाऱ्या मुली असतात, किशोरवयीन मुली असतात, तरुण मुली असतात, किंवा ज्या काही गरोदर स्त्रिया असतात, किंवा डिलिव्हरीनंतर देखील ही त्वचेची समस्या उद्भवते. तर ज्यांना गरोदरपणात ही समस्या उद्भवते त्यामुळेच त्याला मास्क ऑफ प्रेग्नेसी असं देखील नाव आहे. म्हणजे इथून असं मास्क लावल्यासारखं पूर्ण इथून एवढा भाग पूर्ण काळसर होतो चेहऱ्याच्या इतर भागापेक्षा. त्यामुळे इथला पूर्ण भाग उजळ असतो आणि त्यामानाने इथला भाग पूर्णपणे काळसर असतो. तर त्याला काही ठिकाणी मंकी माउथ पॅचेस देखील असं देखील म्हणतात. अतिशय विचित्र दिसतं, कारण मी जेव्हा माझ्या किशोरमयीन म्हणजे जेव्हा मी नवीनच नुकतीच वयात आले होते त्यावेळेस मला हा त्रास होता, पण मला इथे अप्पर लिप्सला होता. तर बरेच घरगुती उपाय वापरून मी ते कंट्रोलमध्ये आलेले आहे. आता अजिबात नाही, खूप बरंच निरखून पाहिलं तर थोडंसं, म्हणजे जवळपास 100% 100% 5% राहिलं आहे फक्त. तर ते कधी कधी होतं नाही का, कधी कधी सनस्क्रीन लावायला विसरतो किंवा महिना महिना लक्ष देत नाही चेहऱ्यावर, चेहऱ्याकडे महिना महिना लक्ष देत नाही, त्यामुळे ते असतं. बाकी 95% मी फक्त घरगुती उपाय वापरून पूर्णपणे घालवलेला आहे. तर चला तर मग तो उपाय कोणता ते पाहू. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे हा अतिशय प्रभावी आणि अत्यंत इफेक्टिव्ह असा उपाय आहे. तुम्हाला 14 दिवसातच 80% रिडक्शन झालेलं दिसेल काळसरपणामध्ये, काळपटपणामध्ये. हां, तुमच्या चेहऱ्यावरती कुठेही नस चेहरा एकदम क्लिअर असेल, चेहऱ्याची पूर्ण त्वचा जर इव्हन टोन असेल, म्हणजे चेहऱ्याची पूर्ण त्वचा सेम रंगाची असेल, तर तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावर देखील अप्लाय करू शकता. पण जर मेलॅझ्मा किंवा हायपर पिगमेंटेशन असेल तर 14 दिवसातच तुम्हाला 80% रिडक्शन दिसून येईल, 80% फरक झालेला दिसून येईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. चला तर मग तो उपाय कोणता ते पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला स्क्रब बनवायचं आहे. तर स्क्रबसाठी मी इथं 2 चमचे क्रश्ड शुगर घेतलेली आहे. आपल्याला क्रश्ड शुगर लागणार आहे 2 चमचे. काय करायचं, साखर थोडंसं मिक्सरमधून हलकंसं वाटून घ्यायचं. दरदरीत राहायला पाहिजे, खूप जास्त पीठ किंवा पावडर आपल्याला नकोय. तर दरदरीत साखर वाटलेली पाहिजे आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मध टाकायचा आहे. मधानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा लिंबाचा रस हवा आहे, किंवा अर्धा लिंबाचा रस त्याच्यामध्ये पिळायचा आहे. हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे तयार झालेलं स्क्रब क्लीन चेहऱ्यावरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. चेहऱ्यावरती कसलाही मेकअप, पावडर, बीबी क्रीम, सीसी क्रीम, सनस्क्रीन काहीही नको, चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर स्वच्छ चेहऱ्यावरती हे स्क्रब आपल्याला लावायचं आहे. जिथे जे म्हणजे ओठांच्या अवतीभोवती जो काळपटपणा आहे तो कमी करण्यासाठी आपण लावतो आहे ना, मग मी त्याच ठिकाणी माझ्या ओठांच्या अवतीभोवती काळपटपणा नाही आहे, पण थोडासा फोरहेडवरती आहे, म्हणजे कपाळावरती आहे थोडंसं. तर मी थोडंसं कपाळावरती लावत आहे आणि ओठांवरती आणि ओठांच्या आजूबाजूला लावत आहे. तर मगाशी जो आपण लिंबाचा रस पिळून घेतला होता त्याच्यानंतर लिंबाची साल आपल्याला फेकून द्यायची नाही आहे. तर त्या लिंबाच्या सालीचा उपयोग आपल्याला स्क्रब करण्यासाठी करायचा आहे. एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे आपल्याला. फार जोरजोरात किंवा रगडून किंवा रफली असं करायचं नाही आहे. अतिशय सौम्य हाताने, हलक्या हाताने आपल्याला स्क्रब करायचं आहे. तर हे स्क्रब आपल्याला जवळपास 2 ते 2.5 मिनिटासाठी करायचं आहे, त्यापेक्षा जास्त वेळ करायचं नाही आहे. तर आपण जे काही करतो ते त्याला केमिकल एक्सफोलिएशन म्हणतात, म्हणजे साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिड असतं. तर हे ग्लायकोलिक ॲसिड असतं ते केमिकल पीलमध्ये वापरतात चेहरा ब्राईट करण्यासाठी. चेहरा काळमंडला असेल तर चेहरा उजळ करण्यासाठी याचा वापर करतो. त्याच्यानंतर 5 मिनिटे तो स्क्रब ठेवून नंतर चेहरा धुवून टाकायचा आहे. नंतर चेहरा धुवून टाकल्यानंतर आपल्याला पॅक बनवायचा आहे. तर पॅकसाठी इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा दही ॲड करायचा आहे. दह्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे
चिमूट भर हळद, हळद इथे आपण किचनमध्ये जी काही हळद वापरतो जेवणासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी जी काही हळद वापरतो त्या हळदीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। आपल्याला कस्तुरी हळद जी खास करून त्वचेसाठी वापरली जाते त्या कस्तुरी हळदीचा किंवा आंबे हळद देखील त्वचेसाठी वापरतात तर त्याच हळदीचा उपयोग करायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे। त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे, लाल भडक पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे। त्या पिकलेल्या टोमॅटोचा रस आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आपण जे काही वापरतोय लिंबाचा रस, टोमॅटोचा रस, दही दही हे सगळे या सगळ्यामध्ये स्किन लाइटनिंग प्रॉपर्टीज असते म्हणजे त्वचा उजळवण्याचे गुणधर्म असतात या सगळ्यामध्ये। हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपला हा फेस पॅक तयार झालेला आहे चेहऱ्याला लावण्यासाठी। तर स्क्रब झाल्यानंतर आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावरती हा पॅक लावायचा आहे। तर माझ्या ओठांच्या अवतीभोवती काळसरपणा नाही आहे त्याच्यामुळे मी संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचा आहे। तुमच्या ओठांच्या अवतीभोवती जास्त काळपटपणा असेल तर तुम्ही तिथेच लावा फक्त। मी ते संपूर्ण चेहऱ्यावरती लावत आहे। गव्हाच्या पिठामध्ये देखील त्वचेचा रंग उजळवण्याचं सामर्थ्य असतं, स्किन लाइटनिंग प्रॉपर्टीज असतात। शिवाय लिंबू, टोमॅटो याच्यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात, नैसर्गिक ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात। ब्लीचिंग चेहऱ्यावरचे जे काळे डाग असतात, डार्क स्पॉट्स असतात, चेहऱ्याचा काळपटपणा असतो तो प्रचंड प्रमाणामध्ये कमी करून चेहरा उजळ बनवण्यासाठी ब्लीचिंग करतात। तर लिंबू आणि टोमॅटोमध्ये हे गुणधर्म नैसर्गिकपणेच उपलब्ध आहेत त्वचेला ब्लीच करण्याच्या प्रॉपर्टीचे। त्याचबरोबर आपण हळद घेतली आहे, हळदीमध्ये देखील चेहऱ्याचा रंग उजळण्याचं सामर्थ्य आहे। तर जवळपास 20 मिनिटे थांबायची आहेत, 20 मिनिटानंतर हा फेस पॅक पूर्ण ड्राय झालेला असेल। तर ड्राय झाल्यानंतर आपल्याला ह्याला हलकंसं ओलसर करायचं आहे, हलकंसं भिजवायचं आहे। भिजून त्यानंतर हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटासाठी मसाज करायचा आहे। मसाज करून त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे। याचे बेस्ट रिझल्ट्स मिळवण्यासाठी म्हणजे उत्तम रिझल्ट्स मिळवण्यासाठी आपल्याला रात्रीच्या वेळीस हा उपाय करायचा आहे, कारण रात्रीच्या वेळी आपली स्किन उन्हाला एक्सपोज होत नाही त्यामुळे याचे बेस्ट रिझल्ट्स आपल्याला रात्री मिळतील। त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता। चेहरा धुतल्यानंतर तुमच्या त्वचेला जे काही सूट होईल, तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता।